28 तारीख को अनीस के पदाधिकारियों ने क्षेत्र का दौरा किया और अपने तरीके से सर्वेक्षण किया। एसटी डिपो के पीछे वाले परिसर में झोपड़पट्टी बसी है। उसी इलाके में ब्रिटिश कालीन एक वास्तुशारद रहने वाले अभियंता भारत का केंद्रबिंदु इस जगह रहने का जाहिर किया था। ऐसा एक स्मारक वहां बनाया गया है। उस समय शहर में इस वास्तुविशारद की मृत्यु हो गई थी। उनकी समाधि भी इसी क्षेत्र में है। इस समाधि को काला गोटा भी कहा जाता है। इस इलाके में पिछले 3-4 दिनों से अज्ञात जगह से पथराव हो रहा है और पूरे इलाके में दहशत का माहौल है। अनीस के जिले के पदाधिकारी पंकज वंसारी, नीलेश गुल्हाने, राजश्री विरोकर, पत्रकार निखिल ठाकरे ने भी आज हिंगनघाट थाने का दौरा किया और पुलिस से जानकारी ली और तुरंत क्षेत्र में अनेक लोगों की मुलाकात लेके सत्य क्या है ये जानने की कोशिश चालू थी। खबर को प्रसारित करने तक अनीस के टीम की तलाशी अभियान चल रहा था। आज आपण आलो काळा गोटा इथे गोटमारीच्या घटना होत आहे। काळा गोटा हा जगातला एक केंद्रबिंदू म्हणून मानला जात होता तेव्हा इथे एक इंग्रजाची जे आहे त्यांची समाधीसुद्धा आहे। ह्या घटना ज्या वारंवार आहे ह्या गेल्या हप्त्याभरापासून आहे। पोलीस इन्व्हेस्टिगेशनसुद्धा झाले आहे पण पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे गोटमार कुठून सुरू आहे असं काही निष्कर्ष आतापर्यंत निघला नाही। तेव्हा अनीसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे पोचले आहे का, नेमका प्रकार काय आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सगळे कार्यकर्ते इथे पोचले आहे आणि ह्या प्रकाराचा उलगडा करणार आहे म्हणजे नेमका हा प्रकार अंधश्रद्धेचा आहे किंवा कुठून काही लोकांकडून केल्या जात आहे असं काही सांगितलं जात आहे। आता अनीसचे कार्यकर्ते जे आहे पदाधिकारी आहे याचं इन्व्हेस्टिगेशन करता आहे पण याआधी आम्ही जेव्हा या जागेवर पोचलो तेव्हा या जागेवरसुद्धा आम्हाला लोकांकडून म्हणजे कळवण्यात आलं का आता काही वेळापूर्वी तुम्ही याच्या आधी सुद्धा गोटमार झाली आहे तेव्हा नेमका हा विषय काय अनीसचे कार्यकर्ते सांगतील। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।